देशभरातून आलेल्या विविध धर्म पंथाच्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हजारो नारळांच्या भव्य होळीने बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथील यात्रा महोत्सवाला देशभरातून आलेल्या विविध धर्म पंथाच्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हजारो नारळांच्या भव्य होळीने बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथील यात्रा महोत्सवाला आज बुधवारी 20 मार्च पासून उत्साहात सुरुवात झाली। होळीला प्रदक्षिणा घालत हजारो भाविकांनी बाबा सैलानींच्या दर्ग्यावर माथा टेकवला। सैलानी बाबांच्या यात्रेला खऱ्या अर्थाने होळीपासून प्रारंभ होतो। हजारो भाविक सोबत आणलेले नारळ होळीत टाकतात, शिवाय कपडे व इतर वस्तू देखील होळीत दहन करतात। त्यांची धारणा आहे की अंगावर नारळ ओवाळून होळीत दहन केल्याने भूतबाधा निघून जाते। यात्रेत येणारा प्रत्येक जण हजरत हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जातो। 1990 पासून होळीच्या दहनाची परंपरा सुरू केल्याचे येथील मुजावर सांगतात। यात्रेत मनोरुग्णांना घेऊन येण्याची परंपरा आहे। मनोरुग्णांना इथे आणल्यानंतर त्यांची व्याधी बरी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। या महोत्सवाची सुरुवात आज बुधवारी 20 मार्चला नारळाची होळी करून झाली। नितीन कांडजे पाटील, महावॉइस, बुलढाणा। हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी शाह बाबा यांची यात्रा होळीपासून सुरुवात होते। होळीचं सुरुवातीचा सुरुवात करण्याचा हे आहे की नाळ्याची होळी जळते। 2-3 ट्रक नाळ्याची लोक भाविक टाकतात, ते होळी जळते। होळी जळून लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये पुऱ्या देशामधून लोक येतात जातात आणि 5 दिवसानंतर या बाबाचा संदालून पिंपळगाव शराई इथून येऊन बाबाला चढते। त्यांच्यानंतर यात्राचा समाप्ती होते।